एचआयव्ही एड्स विषयक जनजागृतीसाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागानं क्रीडा कार्यालयाच्या सहकार्यानं नगरमध्ये 8 फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉनचं आयोजन केलंय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पी एम मुरंबीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मॅरेथॉन बाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी माहिती दिली आहे. मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग. या विभागामार्फत सध्या युवक युवतींमध्ये जनजागृतीसाठी 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने 12 तारखेपासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही राबवत आहोत. यात युवक युवती हे संवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये एचआयव्हीबद्दलचा माहिती देणे हा एक उद्देश आहे. त्यांच्यामध्ये जर जनजागृती झाली तर भविष्यात आपण एचआयव्हीचं प्रमाण हे कमी करू शकतो. त्या अनुषंगाने आमच्या विभागाकडून दिनांक 8 फेब्रुवारी रोजी वाडिया पार्क या ठिकाणी क्रीडा विभागाच्या मदतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयांना सहभागी होण्याचं आवाहन माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेलं आहे. संबंधित महाविद्यालयांना पत्र पोहोचवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपण एक आत्ता सध्या सोशल मीडियाचा वापर जास्त होत असल्यामुळे त्या माध्यमातून एक स्पर्धा घेतो आहे. तर प्रत्येक महाविद्यालयाने आम्ही पत्राद्वारे कळवले की विद्यार्थ्यांमध्ये काही सॉफ्ट कॉपीज वगैरे जे बनवतात, जे वेगवेगळे साहित्य मोबाईलवर क्लिप्स असेल किंवा पोस्टर्स असेल, या माध्यमातून एचआयव्हीबद्दल त्यांनी पोस्टर्स क्लिप बनवावे यासाठी आवाहन केलेले. त्या माध्यमातून जे काही चांगले क्लिप्स किंवा पोस्टर्स असतील त्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. आणि मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पण मुले आणि मुली या दोन गटांमध्ये प्रथम 3 आणि 2 उत्तेजनार्थ असे पारितोषिक आपण त्यांना त्या दिवशी वितरण करणार आहोत. यासाठी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पी एम मुरंबीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा विभाग सध्या काम करत आहे. तर मी याद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण युवा वर्ग, सर्वसाधारण जनता आणि जे कोणी वेगवेगळे क्लब्स आहेत किंवा क्रीडा मंडळं आहेत यांनी सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं मी अशी विनंती करतो आणि आवाहन करतो.